कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि योजना तातडीनं सुरू कराव्यात यासाठी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात कुलूपठोक आंदोलनाला सुरुवात झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर यांनी सर्व मागण्या पूर्ण करून लेखी स्वरूपाचं पत्रक दिल्यामुळं काँग्रेसच्या वतीनं कुलूपठोक आंदोलन मागे घेण्यात आलंय. काँग्रेसच्या वतीनं 2 नोव्हेंबरला तालुका अध्यक्ष सुधीर राळेभात यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर यांना दिलं होतं. काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या शिष्टमंडळाने जे निवेदन दिलं आम्हाला मार्केट कमिटीला, त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही मार्केट कमिटीची तातडीची बैठक घेऊन आम्ही चर्चा करून आम्ही चालणीसाठी जो एफएक्यू माल तयार करायचा होता त्यात अल्पदरात शेतकऱ्याकडून पैसे घेऊन तो एफएक्यू माल तयार करून देण्याचं मान्य केलं. त्यात नियमानुसार हमाली घ्यायचं आम्ही घ्यायला सुरुवात केली कालपासून. तसेच शेतकऱ्याचे गाय म्हैस बैल यांचं आपत्कालीन जर मृत्यू झाला तर त्यास 10,000 रुपये आम्ही मार्केट कमिटीच्या सर्व संचालक बोर्डाने आम्ही निर्णय घेतला आणि त्याला मदत म्हणून 10,000 रुपये देण्याचा आम्ही 1 जानेवारी 2018 पासून हा निर्णय आम्ही सर्व संचालकांनी घेतलेला आहे. शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुलूपठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना तूरडाळीचा भाव योग्य दरात मिळाला पाहिजे, तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांसाठी नैसर्गिक मृत्यू झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 10,000 रुपयांची मदत देण्यात यावी, शेतकरी व्यापारी आणि हमालदार यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवण्यात यावे, शासकीय किमतीनुसार सोयाबीन कापूस मका यांची खरेदी व्हावी, तसंच शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय करण्यात यावी या मागण्यांचं निवेदन दिलं होतं. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 2/11/17 रोजी शेतकऱ्याच्या हितासंबंधीचे निवेदन दिले होते. या शेतकरी बांधवाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकू असे या ठिकाणी मी म्हटले होते. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही दिनांक 11/11/2017 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव कार्यालयामध्ये टाळे ठोकण्यासाठी आलो असताना या ठिकाणी आम्ही आमच्या ज्या मागण्याचं निवेदन देखील निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे प्रथमची मागणी आमची होती ती शेतकऱ्याच्या एफएक्यू मालासाठी जे पैसे घेतले जातात ते कमी करण्यात यावेत. जे काही शेतकरी आहेत त्यांचा आपत्कालीन मृत्यू झाला, निधन झालं किंवा त्यांच्या जनावराचं गाय म्हैस बैल असो त्यांच्या जनावराचं निधन झालं किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण त्याला काहीतरी मदत केली पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी मार्केट कमिटीचे त्या शेतकऱ्यास किंवा त्याच्या जनावरास नैसर्गिक आपत्ती ओढवली तर या ठिकाणी 10,000 रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, उपाध्यक्ष मकरंद काशीद, बोर्लेचे सरपंच भारत काकडे, सोमनाथ सातव, सुनील शिंदे, कैलास वराट, प्रमोद पोकळे, दादासाहेब पवार, भाऊसाहेब अडाले, रवींद्र राळेभात, नागेश काळभोर, चेअरमन अंकुश कोल्हे यांच्या वतीनं बहुसंख्येनं कार्यकर्ते इथं उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीर राळेभात बोलताना म्हणाले की सर्व मागण्या आमच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्ण केल्या, यानंतर शेतकऱ्यांच्या हितासंबंधीचं आंदोलन केलं जाईल आणि शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुधीर राळेभात म्हणाले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड.